राज्यातील बहुतांश भागात मागील 4 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय. आजही राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती. हवामान विभागाने राज्यात पावसाची विश्रांती राहील असा अंदाज दिला होता. काही भागात मात्र हलक्या ते मध्यम सरी पडल्या, मात्र सर्वदूर पाऊस नव्हता. उद्याही हवामान विभागाने राज्यात पावसाची उघडीप राहील असा अंदाज दिला आहे. मात्र नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय. बुधवारी विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.